हाय फ्रेंड्स, मी स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं द क्रेझी फूडी नीलम या चॅनलमध्ये। आज मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता उन्हाळ्याचा सीझन आहे आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपला आपल्या गावच्या साईडला काजू, ओले काजू खूप येतात आणि सगळ्यांनाच ते आवडतात। तर ते ओले काजू घालूनच एक मी नॉनव्हेज रेसिपी होणार आहे, ती आहे कोळंबी मसाला, म्हणजे काजू घालून बनवलेला कोळंबी मसाला, म्हणजे कोळंबी मसाला किंवा कोळंबी करी असं पण आपण त्याला बोलू शकतो। तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आता आपण जाऊया किचनमध्ये आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, इथे मसाला बनवण्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे, छोटा मध्यम आकाराचा, खोबरं घेतलेलं आहे किसून, 7-8 लसूण पाकळ्या, एक उभी मिरची आणि आल्याचे तुकडे 5-6 असे घेतलेलं आहे। तर पहिल्यांदा आपल्याला हे खोबरं आणि जो कांदा घेतलेला आहे चिरून, तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी कढई गरम केलेली आहे, म्हणजे पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये हे खोबरं जे आहे, यामध्ये तुम्ही सुक्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता, पण मी इथे ओलं खोबरंच किसून घेतलेलं आहे। ओलं म्हणजे थोडं सुकलेलंच खोबरं होतं हे, तर त्याचाच मी इथे यूज केलेला आहे आणि तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आता खोबरं। तर इथे मी छान असं कमी गॅसवर छान असं खोबरं भाजून घेते आणि तुम्ही बघू शकता, जास्त असं करपवायचं नाही आहे, जाळायचं नाही आहे खोबरं, नाहीतर आपली ग्रेव्ही जी असते ती थोडीशी कडवट होते। त्यानंतर मी इथे कांदा भाजून घेणार आहे, कांदा आणि त्यामध्ये थोडे लसूणच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत आणि आपल्याला हे जो छोटा चमचा असतो पोहे खायचा, तेवढा एक चमचा तेल ॲड करून ह्यामध्ये हा कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा। तर कांद्याचं पण सेम आहे, जास्त असा लालसर नाही करायचा आहे, नॉर्मल आपला भाजून झाला की तो पण आपण काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे मी आता कांदा आणि खोबरं जे आहे आपण भाजून घेतलेलं, ते आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आणि याचे वाटण तयार करून घेऊया। तर इथे माझे वाटण तयार झालेले आहे। तर आता पुढचे साहित्य बघूया। इथे मी कोळंबी घेतलेली आहे, कोळंबीला थोडं मॅरिनेट करून ठेवलं होतं, लाल तिखट घातलं होतं, हळद घातली होते, मीठ आणि आलं लसूण पेस्ट। त्यानंतर हे ओले काजू आहेत आपले आणि त्यानंतर इथे मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे फोडणीसाठी, आणि जे मसाले आहेत ते मी जेव्हा फोडणी घालणार तेव्हाच तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल ॲड करायचं आहे, म्हणजे फोडणीसाठी जेवढं आपला अंदाज असेल त्याप्रमाणे तेल ॲड करायचं आहे। आपलं तेल पण गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करूया आणि कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला तेलामध्ये परतवून घेऊया। थोडा लालसर होऊ द्यायचा आहे कांदा, तोपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक कोकम ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला जो टोमॅटो होता तो ॲड करायचा आहे आणि आपल्याला छान कांदा, टोमॅटो आणि हे कोकम जे घातलेलं आहे ते छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो छान भाजून झाल्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा गरम मसाला, असे मिक्स करून आपल्याला छान असं तेलामध्ये हे परतवून घ्यायचं आहे। 1/2 मिनिटासाठी आपल्याला मसाले छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे, त्यानंतर आपल्याला जे आपण वाटण करून घेतलं होतं खोबरं आणि कांद्याचं, तर ते ॲड करायचं आहे आणि हे पण ह्या तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे। आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे मसाले सगळे, ह्या वाटणामध्ये एकजीव झाले पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। वाटण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे, तर इथे मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे। त्यानंतर परत एकदा आपल्याला छान असं हे वाटण मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत ह्याला छान शिजू द्यायचं आहे। तर बघू शकता थोडंसं तेल सुटलेलं आहे आपल्या मस्त ग्रेव्हीला आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोळंबी ॲड करणार आहोत आणि कोळंबी ॲड करून झाल्यानंतर 1-2 मिनिटासाठी पूर्ण मसाल्यांमध्ये ही कोळंबी छान अशी परतवून घ्यायची। छान अशी कोळंबी परतवून घेतलेली आहे मसाल्यांमध्ये, त्यानंतर आपले जे ओले काजू आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहेत आणि काजू पण छान असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता ओल्या काजूचा सीझन आलेला आहे, तर ओल्या काजूचे खूप अशी रेसिपीज आपण खूप वेगवेगळ्या रेसिपीज करू शकतो, तर ही एक रेसिपी त्यामधली आहे, कोळंबी मसाला, काजू कोळंबी मसाला। तर तुम्ही पण नक्की एकदा तरी ही ट्राय करा, खूप खूप टेस्टी लागते। तर इथे मी मस्त असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून त्यावर एक झाकण ठेवून त्यावर थोडंसं आपल्याला पाणी ठेवायचं आहे, म्हणजे गरम पाणी तुम्ही दुसरं पण वेगळं असं हे करू शकता, पण मी याच्यावरच असं थोडंसं गरम पाणी ओतून ठेवलं। 1-2 मिनिटं झाल्यानंतर बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये हे गरम पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। जेवढं तुम्हाला ग्रेव्हीचं थिकनेस पाहिजे असेल, म्हणजे जेवढी जाड पातळ जशा प्रकारे, म्हणजे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता। तर इथे मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे, जेवढं गरम पाणी केलं होतं तेवढं। तर मी अजून थोडं पाणी ॲड करणार आहे, कारण काजू आणि कोळंबी हे दोन्ही शिजायला थोडं टाईम जाणार आणि त्यामध्ये हे पाणी आपलं थोडं आटणार आणि ग्रेव्ही थोडी जाडसर होईल। तर पाणी अजून थोडं मी ॲड करते ह्यामध्ये,
तर आपल्याला आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर जी असते ती खूप सारी घालायची आहे. माझ्याकडे थोडीशी होती तर जेवढी होती तेवढी मी ॲड केलेली आहे. आणि आता आपल्याला मीडियम गॅसवर झाकण ठेवून हे छान असं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर इथे आपली 10 मिनटं झालेली आहेत तर झाकण काढून घ्यायचं आहे. बघू शकता ग्रेव्ही छान अशी आपली झालेली आहे. म्हणजे एवढाच थिकनेस मला पाहिजे होता. म्हणजे आपण भातासोबत किंवा चपातीसोबत दोन्हीसोबत आपण हे खाऊ शकतो. अशा प्रकारे मी ही ग्रेव्ही बनवलेली आहे. तर आता आपण ही ग्रेव्ही छान असं गॅस बंद करूया आणि ग्रेव्ही ही आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे आपला काजू कोळंबी मसाला छान असा रेडी झालेला आहे. बघू शकता खूप टेक्स्चर पण छान दिसत आहे. आणि तुम्ही भातासोबत नाहीतर चपातीसोबत कशासोबत पण हे खाऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.